मागील व्हिडिओमध्ये आपण हे सर्वसामायिक बघितले आणि त्याचा उपयोग बघितला आता मित्रांनो ह्या सत्रात आपण अजून एक सर्वसामायिक बघणार आहोत चला हे सर्वसामायिक बघूयात हे समीकरण म्हणते की जर आपण दोन पदे ए आणि बीची बेरीज केली आणि ती ए वजा बी बीला गुणली तर उत्तर ए वर्ग वजा बी वर्गासमान समान येईल हे सर्वसामायिक आहे की नाही हे तुम्ही सांगू शकता का चला बघूयात ह्या व्यंजकाकडे लक्ष द्या चला ह्याची फोड करून सरळ लिहूयात हे ह्याच्या समान असेल आता इथे ए बी बी ए समान असल्याने धन ए बी आणि ऋण ए बी रद्द होतील म्हणून आपल्याला हे मिळेल बघा हे तेच व्यंजक आहे जे इथे उजव्या पक्षात आहे ह्याचा अर्थ असा आहे की हे एक सर्वसामायिक आहे हे सर्वसामायिक बघण्याचा एक मनोरंजक मार्ग देखील आहे समजा आपल्याकडे एक चौकोन आहे ज्याची बाजू ए आहे आता ह्या चौकोनामधून आपण ह्या छोट्या चौकोनाला काढून टाकू ज्याच्या बाजूची लांबी बी आहे ह्या उरलेल्या भागाचे क्षेत्रफळ काय असेल तुम्ही सांगू शकता का ह्या उरलेल्या भागाचे क्षेत्रफळ काढण्याच्या दोन पद्धती आहेत चला पहिली पद्धत बघूयात आपण इथे बघू शकतो की हे उरलेले क्षेत्रफळ दोन आयतांमध्ये विभागले जाऊ शकते ह्या पहिल्या आयताची लांबी ए समान असेल आणि रुंदी ए वजा बी च्या समान असेल चला आता ह्या दुसऱ्या आयताकडे नजर टाकूयात आपण बघू शकता की ह्या आयताची रुंदी बी आहे आणि लांबी ए वजा बी समान आहे पण आता लक्ष द्या ह्या आयताची रुंदी ह्या दुसऱ्या आयता आयताच्या लांबीच्या समान आहे म्हणून आपण ह्या आयताला इथून काढून इथे जोडू शकतो हे केल्याने आपल्याला एक मोठा आयत मिळतो ह्या मोठ्या आयाताची लांबी ए अधिक बी आणि रुंदी ए वजा बी आहे आपल्याला माहीत आहे की आयताचे क्षेत्रफळ त्याची लांबी गुणिले रुंदी समान असते अशा प्रकारे ह्या आयताचे क्षेत्रफळ ए अधिक बी गुणिले ए वजा बी असेल त्यामुळे ह्या उरलेल्या भागाचे क्षेत्रफळ आपल्याला हे मिळते हे क्षेत्रफळ शोधण्याची अजून एक पद्धत देखील आहे खर तर हे क्षेत्रफळ ह्या मोठ्या आयताच्या क्षेत्रफळातून छोट्या आयाताचे क्षेत्रफळ वजा केल्यास समान आहे ह्या दोन चौकोनाचे क्षेत्रफळ काय असेल मोठ्या चौकोनाचे क्षेत्रफळ ए वर्ग असेल आणि छोट्या चौकोनाचे क्षेत्रफळ बी वर्ग असेल ह्याचा अर्थ असा की ह्या उरलेल्या भागाचे क्षेत्रफळ ए वर्ग वजा बी वर्गा समान असेल आता ही दोन व्यंजके ह्या उरलेल्या भागाच्या क्षेत्रफळा समान आहेत त्यामुळे ही दोन व्यंजके देखील एकमेकांच्या समान असतील अशा प्रकारे आपल्याला हे सर्वसामायिक मिळेल ह्या सत्रात आपण हे सर्वसामायिक बघितले पुढील सत्रात ह्या सर्वसामायिकतेचा उपयोग कसा करतात याची काही उदाहरणे बघूयात